नमस्कार, ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी कथा यामध्ये भाऊबीज या सणाची सुंदर कथा बघणार आहोत. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली, ज्याला आजवर कोणीही शेती दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमाचे दूत अशा माणसांचा शोध करीत निघाले. एका बहिणीला ही बातमी कळली. तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली. हिला बहुतेक वेड लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले. मग तिने खरा प्रकार सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण. बहिणीकडे जावे, तिला वस्त्र अलंकार द्यावेत व तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडे जेवावे. बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे. या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते, त्यानिमित्त यात्राही भरते. या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा करतात. असा हा भाऊ बहिणीच्या प्रेमांचा सण भाऊबीज. अशा प्रकारे आज आपण मराठी कथा यामध्ये भाऊबीज या सणाची सुंदर कथा बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.